नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्णा फॅशन क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ड्रेसवरून तयार टॉपवरून माप कशी घ्यायची हे दाखवणार आहे. तर पूर्ण एकदम सविस्तर माहिती आहे, परफेक्ट माप येते, अजिबात चुकत नाही. तर तुम्ही माप कशी घ्यायची हे पहा. असा ड्रेस व्यवस्थित टाकून घ्या, व्यवस्थित पसरून घ्या तयार ड्रेस, जे तुम्हाला मापे घ्यायला एकदम सोपे जाईल. पहा, मी ड्रेस असा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे. आता त्याचे माप कसे घ्यायचे हे पाहूया आपण. हे पहा, मी पहिल्यांदा उंचीचे माप घेत आहे. जिथे शोल्डर जॉईंट केलेले आहे तिथे टेप ठेवायचा एकदम व्यवस्थित, आणि खालीपर्यंत माप घ्यायचे. जेवढी तुम्हाला उंची हवी आहे तेवढी माप घ्या तुम्ही. हे पाहायचे 41 येत आहे, प्लस सिलाई मार्जिन घ्यायचे. आता मी छातीचे माप घेत आहे. जिथून आपली जॉईंट येतो, भाईचा मोंड्याचा जो जॉईंट येतो एकदम तिथे स्टेप ठेवायचा व्यवस्थित, आणि दुसऱ्या जॉईंट पर्यंत, दुसऱ्या भाईच्या जॉईंट पर्यंत आपण टेप धरायचा आहे. हे पाहे, माप येत आहे 19, प्लस सिलाई मार्जिन घ्यायचे त्याच्यामध्ये. आता जे फिटिंगचे जे माप येते, हे फिटिंगचे माप कसे आहे ते घ्या. पहा, आपला जो कमरेच्या वरी जो छोटा कमी भाग येतो तिथे माप घ्यायचे. तुमचे जेवढे असेल तेवढे. अजून एकदा एकदा दाखवते मी किती घ्यायचे ते. हे पहा, उंची जर जास्त असेल तर 14-15 पण येते, आणि उंची कमी असेल तर 13-14 घेऊ शकतात तुम्ही. तुमचा ड्रेस जसा आहे तशा उंचीच्या माहितीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याचे माप, माझे माप येत आहे 15 इंच. हे पहा, फिटिंगचे माप येत आहे 15 इंच, प्लस सिलाई मार्जिन घ्यायचे. आता हे सीट घेराचे माप घ्यायचे आहे. जिथून तुमचे कट मारलेला आहे, कटचा जो जॉईंट आहे कट मारलेला, तिथं टेप ठेवून व्यवस्थित दुसऱ्या जो ह्याच्यापर्यंत टेप ठेवायचा जॉईंट पर्यंत. हे पाहायचे माप किती येत आहे. हे सीट घेरचे माप आहे, तर 19-19 पर्यंत येत आहे, 19-19 पर्यंत. तर तुम्ही जेवढे तुमच्या ड्रेसचे माप असेल तेवढे प्लस सिलाई मार्जिन घ्यायचे. आता तुम्ही मोंढा पहा कसा घेतलेला आहे. जॉईंट जिथे शोल्डर जोडलेले आहे तिथे, आणि काक खोली जिथपर्यंत आहे तुमची, असा व्यवस्थित टेप ठेवायचा, आणि मोंड्याचे माप मोजायचे. त्याचे माप येत आहे 6.5 इंच. पहा किती असे सोपे पद्धतीने मी दाखवत आहे, तुमच्या पटकन लक्षात येईल. जर तुम्हाला काही लक्षात आले नसेल, अगर काही शंका असतील तर तुम्ही लगेच कमेंट करून विचारू शकता मला. हे पहा, मी दुसऱ्या बाजूने दाखवत आहे कसे आलेले आहे ते. 6.5 येते मोंड्याचे माप. असे जर माप घेताल तुम्ही तर तुमचे ड्रेस एकदम परफेक्ट येईल. 6.5 इंचाचा मोंडा आलेला आहे आपला. आपल्याला गळा मोजायचा आहे. गळा पहा, मी फक्त मोजण्याची पद्धत दाखवत आहे. तुमच्या जसे ड्रेसचे माप असेल तसे तुम्ही घेऊ शकता. गळा जेवढा घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्लस सिलाई मार्जिन घेऊन आपण गळा कट करायचा. आता शोल्डर पहा कशी घेतलेली आहे. जिथून भाईचं जोड दिलेला आहे, भाई जोडलेली आहे जॉईंट केलेली, त्यापासून दुसऱ्या भाईपर्यंत आपण टेप ठेवायचा व्यवस्थित असा, आणि शोल्डर मोजायची.
हे पहा 11 येत आहे प्लस सिलाई मार्जिन घ्यायची असे जर माप घेतान तर तुम्ही एकदम ड्रेस व्यवस्थित येईन. आता तुमचे भाईचे माप पहा तुमच्या आवडीनुसार भाई माप घ्या. मी फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी दाखवत आहे. तुम्ही छोटी पण बाई घेऊ शकता आणि मोठी पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मापे घ्या. तर हे आहे असे माझी पद्धत आहे असे माप घेण्याची. तर तुम्हाला आवडली का ते नक्कीच सांगा कमेंट करून. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ज्यांना माझी पद्धत आवडत असेल त्यांचे मनापासून धन्यवाद.